जगद्गुरु तुकोबरायांनी जशी जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं महाराज, तुम्हाला आम्हाला उपदेश केला. आणि उपदेश काय केला महाराज, म्हणतात लागुनिया पाया पिनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. मुखी नाम कुणाचं नाम घ्यायला सांगितलं? हा कुणाचं नाव घ्यायला सांगितलं? कुणाचं बरं? कुणाचं? तर त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला सांगितलं. का? तर त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये इतकी ताकद आहे. भगवान परमात्म्याचं नाव महाराजांनी सांगितलं. कसं आहे ते? गोड तुझे रूप गोड तुझे नाम. कारण माझा भगवान परमात्माच असा आहे की राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाचे उटी हृदय माळ कंठी वैजयंती असा भगवान परमात्मा आहे. आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये जाण्याकरता बरं का जाता जाता सांगून जाईल महाराज, भगवान परमात्म्याच्या नियमामध्ये किंवा भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये जाण्याकरता काय पाहिजे? तर श्रद्धयुक्त अंतकरणानं भगवान परमात्म्याची भक्ती पाहिजेच. परंतु महाराज म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. फक्त आणि फक्त तुझी शरण सेवा करण्याचा माझ्या वडिलांची मिरा सिगा देवा. माझ्या वडिलांची परंपरा आहे महाराज म्हणतात की तुझी चरण सेवा करण्याची, म्हणून मी सेवा करत आहे. मग ते जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या माध्यमातून आम्हाला सांगतात, आम्हाला सांगतात की काय करा बाबांनो, फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. का? का भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा? अभंगाकडे वळूया. भवरोग, आता मला सांगा भवरोग म्हणजे संसार. आता संसारामध्ये संसारामध्ये कशा करता पडतो आम्ही? कशा करता पडतो बरं? सुखाच्या प्राप्ती करता संसारामध्ये जातो. परंतु मला एक तुम्हाला सर्वांना बसलेल्या सगळ्यांनाच विचारायचं आहे की संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? महाराजांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा संसार कसा आहे महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर संसार दुःखी आहे. तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे माझा की संसार कसा आहे बरं सांगा बरं. तुम्ही अशी बसलेत की तसं काय तुमचा आणि संसाराचा काही संबंध नाही, अशी बसलेत बाबा तुम्ही काही विचारा आम्ही काही बोलणार नाही. खरं सांगा संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? दुःख. काही जण सुख म्हणतात, तुमचा ठाम निर्णय नाही म्हणून एक दृष्टांत सांगतो, आठवलं म्हणून सांगतो. काय झालं? एक आईनं मुलाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न केला आणि मुलाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न केला. आत्ताची परिस्थिती नव्हती, थोडासा मागचा काळ होता. आता असं आहे मुलींचं झालं शिक्षण जास्त आणि त्याच्यापैकी मुलांचं शिक्षण कमी झालं आणि कमी शिक्षण झाल्यामुळं थोडीशी पंचायत होते. बाबा तो विषय या ठिकाणी मी बोलणार नाही, थोडासा विषय या ठिकाणी बोलण्याचा गौण आहे. परंतु या ठिकाणी सांगण्याचीही गरज आहे बरं मुलांना जागृत होण्याकरता. आणि जरी नाही शिकले ना परमार्थामध्ये या, खूप मुली आहे तुम्हाला, भगवान परमात्म्याची सेवा करा. भगवान परमात्म्याची तुम्ही जर सेवा केली ना भगवान परमात्मा तुमची चिंता दूर करेल. म्हणून ऐका तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आलं पाहिजे, भजनामध्ये आलं पाहिजे. मी सांगत काय होतो, आईनं मुलाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न केला आणि मुलाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न केला मायबाप. आणि आता आईनं मुलाचं लग्न जमवलंय बरं आणि सुनबाई घरामध्ये आलेली आहे. मोठ्या घरची पोरगी होती आणि सुनबाई घरामध्ये आलेली होती. परंतु ऐका ना दादा, तुम्हाला सर्वांना एक प्रश्न करतो, मुलगी लग्न झाल्यानंतर सुनेनं किंवा नवऱ्या मुलीनं किती दिवस घरातला कारभार बघायचा नसतो? किती दिवस? तुमचे लग्न झाले नाहीत का? किती दिवस बरं? एक 7-8 दिवस, कोणी म्हणेल परत मुळापर्यंत, एक 9 दिवस. नव्याचे 9 दिवस असतात बस, याच्या पलीकडे नाही बोलत. 9 दिवस नवऱ्या मुलीनं घरातला कारभार बघायचा नसतो आणि 9 दिवसानंतर वा या आजीबाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग मला
मला सांगा आता सुने ना त्या ठिकाणी नऊ दिवस झाले, आता तरी सुने ना घरातला इकडचा तांब्या तिकडे करायला पाहिजे होता, परंतु आजीबाई ती सुनबाई नऊ दिवस झाले तरी घरातला इकडचा तांब्या तिकडे करत नव्हती. बर का नवनाथ महाराज, आणि सुनबाई घरातलं काम करत नव्हते, आणि सासूला वाटलं, आणि सासू आपल्या बाळाला म्हणते की बाळा अरे मी तुझं लग्न कशा करता केलं होतं, तुझी बायको घरामध्ये येईल, माझे किती दिवस राहिले, माझा कारभार बघेल, कारण का मी मगाशी सांगितलं सुखासाठी मुलाचं आम्ही लग्न करत असतो आणि मुलाचं लग्न झालेलं आहे, आणि सुनबाई घरामध्ये आलेली आहे आणि अजून सुद्धा ती घरातला एकही इकडचा तांब्या तिकडे करत नाही आहे. आणि त्यावेळेला आईनं मुलाला प्रश्न केला, बाळ्या अरे तुझ्या बायकोला सांग ना काहीतरी, ती घरातला इकडे इकडचा तांब्या तिकडे करत नाही, सांग ना तिला काहीतरी. परंतु तो म्हणायला लागला, आई मी जर तिला सांगितलं आणि जर धाक दाखवला काठीचा, बरं का, जर तिला काहीतरी धाक दाखवला आणि ती जर पळून बॅग जर तिने भरली आणि जर परत आली नाही, तर मग बघ बरं कसं कशी पंचायत होईल. आणि आज अलीकडे एकही मिळा ना महाराज. मग त्यावेळेला मुलानं सांगितलं, म्हटलंय आई मी सांगू शकत नाही, परंतु तिची चूक तिच्या जर आम्ही आपण जर लक्षामध्ये जर आणून दिली तर थोडासा बदल होऊ शकतो. म्हटले काही हरकत नाही. आदल्या दिवशी असं ठरलं की मुलीचं त्या ठिकाणी सुनेच्या लक्षामध्ये आणून द्यायचं ठरलं, आणि आपल्या मुलाचं आणि आईचं बोलणं झालं की म्हटले उद्या सकाळी 10 वाजायच्या वेळेला मी उठायच्या वेळेला, कारण सुनबाई कशी होती ते तुम्हाला सांगतो, 10 वाजेपर्यंत घरातला दरवाजाच उघडत नव्हती, म्हणजे झोपून राहायची आणि 10 वाजेपर्यंत झोपायची. मग त्यावेळेला आपल्या मुलांना सांगित मुलाला आईनं सांगितलं, म्हटले आपण काय करू उद्या 10 वाजायच्या वेळेला तू उठायच्या वेळेला आई तू माझ्या घरामध्ये किंवा माझ्या बेडरूममध्ये हातामध्ये झाडू घेऊन यायचं, आणि झाडू घेऊन आल्यानंतर तू ज्या वेळेला झाडायला लागशील त्यावेळेला मी जागा होईल, आणि मी जागा झाल्याच्या नंतर मी तुला म्हणेल आई तू झाडू नकोस, तुझं वय झालं तू झाडू नकोस, मी झाडतो. त्यावेळेला तू परत म्हणायचं बाळ्या अरे तू नको झाडूस, मी झाडते, मी झाडतो, तू झाड, मी झाड, तू झाड, असं त्यावेळेला चालेल. आणि मग चालल्यानंतर मायबाप ऐका, त्यावेळेला असं चालल्याच्या नंतर तिच्या चटकन लक्षात येईल हे काम दोघांचंही, बोला बोला पटकन, दोघांचंही नाही हे काम आपण केलं पाहिजे. कोणाच्या लक्षात येईल? सुनेच्या लक्षामध्ये येईल. म्हणून त्या ठिकाणी असा विचार ठरला. आणि दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवसाचे 10 वाजले आणि 10च्या सुमारास त्या ठिकाणी आई आपल्या मुलाच्या बेडरूममध्ये हातामध्ये झाडू घेऊन झाली. आई आई लक्ष देऊन ऐका बरं, आई कशी होती, थकलेली आई हातामध्ये झाडू घेऊन आलेली आहे, आणि आई झाडू घेऊन आल्याच्या नंतर मुलाची बेडरूम झाडायला लागली. लक्षात येतं तुमच्या संसारातला दृष्टांत चटकन लक्षात येईल. आणि आता झाडायला लागल्याच्या नंतर त्यावेळेला झाडत असताना मुलगा जागा झाला, आणि मुलगा जागा झाल्याच्या नंतरचा प्रसंग मुलगा आईला म्हणायला लागला, आई अगं तुझे पाय दुखत असतील, बरं आई तुझे पाय दुखत असतील, तुझे हात दुखत असतील, तुला कामामध्ये मी मदत करतो, तू नको झाडूस, मी झाडतो. त्यावेळेला आई म्हणायला लागली, अरे बाळ्या बाप्या माणसानं झाडायचं नसतं, हां लक्ष देऊ नाही का, बाप्या माणसानं झाडायचं नसतं. थोडंसं पुढे जाऊन बोलतो, बाप्या माणसानं घराचा दरवाजा लावून घरातल्या आतमधले भांडे सुद्धा, लक्षात येतं का तुमच्या अडगाव, हा बाप्या माणसानं घरातला दरवाजा लावून घरातली भांडे सुद्धा घासायचे. आणि पत्नी ज्या वेळेला माहेरी जाईल काही कारणास्तव तर घासलेलं वेगळं महाराज, तर घासलेली वेगळी, परंतु जर ती घरामध्ये आहे आणि हा जर मदत करीत असेल तर महाराज काय म्हणतात, असू द्या. मग ऐका मी सांगत असं होतो, त्यावेळेला त्या आईनं सांगितलं, म्हटले बाप्या माणसानं झाडायचं नसतं. तो म्हणायला लागला, आई मी झाडतो. आई म्हणायला लागली, मी झाडते, मी झाडतो, मी झाडते, मी झाडतो, मी झाडते, मी झाडतो, मी झाडते, असा प्रकार महाराज 5 मिनिटं चालू झाला. आणि दोघांचं त्या ठिकाणी दसकाय वादच चालू आहे असं वाटायला लागलं. आणि दोघांचा आवाज ऐकून ती आधी माया शक्ती जागी झाली, आणि जागी झाल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, अरे सकाळी सकाळी काय भांडण करता, म्हटले तिच्या भाषेमध्ये सांगू का, सकाळी सकाळी तुम्ही कोणत्या देवाची काकड आरती करता, परंतु माझ्या भगवान परमात्म्याची काकड आरती कधी करावी, पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये जावं, पहाटे 5 वाजता मंदिरामध्ये जावं, आणि काकड आरती करावी, काय करावी, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, म्हणतात उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, कधी पहाटे 4 वाजता, काकड आरती 4 वाजता असते, परंतु तिनं आयुष्यात काकड आरती कधी ऐकलेली असावी. ती म्हणायला लागली, काकडा कधी 10 वाजता करता काय, म्हटले तुम्ही
मग त्यावेळेला म्हणायला लागले, आणि खऱ्या अर्थानं सांगतो बरं का गावकरी मंडळी, काकड्याला येत जा, उद्याचा एकच दिवस राहिला, काकड्याला या सगळे. आणि मग त्यावेळेला म्हणायला लागले, आणि आता तुमच्या दोघांचं भांडण मी मिटवते. कोण म्हणतो? सुनबाई म्हणायला लागली, सासूबाई तुमच्या दोघांचं भांडण मी मिटवते, तुमच्या दोघांचं भांडण मी मिटवते. आणि त्यावेळेला तो म्हणत होता मी झाडतो, ती म्हणत होते मी झाडते, तो म्हणत होता मी झाडतो, ती म्हणत होती मी झाडते. परंतु आता एका सुनबाई म्हणाली तुमच्या दोघांचं भांडण मी मिटवते, हे बघा सासूबाई, हे बघा आत्याबाई, एक दिवस तुम्ही झाडा, आणि ओ एक दिवस. लक्षात आलं की नाही? म्हणून संसार कसा आहे महाराज म्हणतात, संसार दुःख मुळा चौकडे इंगळ, इंगळाप्रमाणे संसार आहे. महाराजांचं अजून प्रमाण सांगेल, फलकट तो संसार, फलकट तो संसार. आणि इथे सार काय आहे महाराज म्हणतात, येथे सार भगवंत, 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 सार भगवंत, येथे सार भगवंत. इथे जर सार काय असेल तर भगवान परमात्मा आहे, आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. कारण का? असोनी संसारी जीवावे घुकारी, वेदशास्त्र उभारी बाय सदा, वेदशास्त्र उभारी बाय सदा. संसारामध्ये राहिलं पाहिजे, परंतु संसारी असावे असोनी नसावे. महाराज म्हणतात संसाराच्या नावे, महाराजांनी काय घातलं, महाराजांनी संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढताही पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे महाराज म्हणतात संसारामध्ये नाहीच आहे. महाराज म्हणतात संसारी असावे आसुनी नसावे. अजून किती प्रमाण पाहिजे? महाराज म्हणतात की संसाराच्या नावे तापलो मी देवा. महाराज म्हणतात की नको हा संसार आणि संसाराचा कंटाळा आला, परंतु माझ्या भगवान परमात्म्याने, भगवान परमात्म्याचं नावच इतकं गोड आहे. महाराज म्हणतात की जर तुम्हाला या भवरोगातून जर मुक्तता पाहिजे असेल, आणि तुमचं केलेलं जर कर्माची सुद्धा तुम्हाला जर मुक्तता पाहिजे असेल, तर भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं आहे. आणि मग त्या भगवान परमात्म्याच्या नामाने जर तुम्हाला मुक्तता व्हायची असेल, तर महाराज तुम्ही भवरोगातून जर सुटका करीत असेल तर काही हरकत नाही. मग महाराजांनी एका पहिल्या चरणामध्ये त्याचा संदर्भ दिला.